ट्रोप आणि इस्चियम असे तीन हाडं मिळून हे प्युबिक बोन, आयडियम आणि इस्चियम असे तीन हाडं मिळून ही तीन तीन सहा एकत्र येतात आणि पेल्विस तयार होतात. ती तुम्हाला पेल्विसची रचना कुठली कशी असते ती आणि हे कसं कुब्याचं हाड घातलेलं आहे बघा. आता हा प्लास्टिक फायबर मध्ये असल्यामुळे ऍक्युरेट नाही, देवाने फारच ऍक्युरेट करण्यासाठी खूपच ऍक्युरेट. आता हे बघा इथे तुम्हाला फरक थोडासा वाटेल कदाचित, पण ह्या इथे खड्डा दिसतो त्याला हिंच टाईप जॉईंट म्हणतात. ह्याची ऍक्शन आपण अशी एकाच बाजूनी करतो, अशी उघडायची वगैरे त्यांनी जोडलेलं आहे. त्या हात मानेला जोडण्यासाठी इथे स्कॅप्युला नावाचा हाड आहे बघा माने. तर हे पेल्विस, त्यानंतर हा सगळ्यात लांब वन फीमर, त्याला म्हणतात फीमर, त्याला म्हणतात ह्युमरस. ह्युमरस हे असं टोक आहे त्याला रॅडियस, ते असं जे असतं त्याला अल्ना. इकडे छोटे छोटे आठ हाडं आहेत बारकी बारकी, त्याला आम्ही लक्षात ठेवायला सोपं आहे. ही लुक्स टू प्रिटी ट्राय टू कॅच अप असं वाटते. त्याची शॉर्ट फॉर्ममध्ये नाव वेगवेगळी आहे, कॅपड वगैरे पण लक्षात राहत नाही, म्हणून ही आठ नावं तशी लक्षात ठेवली जातात ना. तर ही त्याच्या पुढे आपली इथून ही कार्पेल बोन आणि इथे मग छोटे छोटे प्री कार्पेल बोन असतात. एक दोन तीन बोटाची हाडं